राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेकसह गाड्याही पेटवल्या. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाज बांधव आक्रमक झाले व त्यांनी आमदार सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु जमाव मात्र चांगलाच संतापलेला होता. या जमावातील काही तरुणांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराचे गेट तोडून घरात प्रवेश केला व घराच्या काचा फोडल्या. तसेच पार्किंगमधील 3 ते 4 फोर व्हीलर गाड्या फोडून त्या पेटवून दिल्या. यावेळी जवळपास 1000 जास्त मराठा समाज बांधव प्रकाश सोळंके यांच्या घराभोवती जमला होता, तर त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौज फाटाही अपुरा पडत होता. दुपारी 12 हा जमाव सोळंके यांच्या घराजवळच होता. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांची अधिक कुमक या ठिकाणी बोलवण्यात आली होती. एवढेच नव्हे तर या जमावाने घरात व खाली असलेल्या कार्यालयात प्रवेश करून तेथील सर्व खुर्च्या टेबल बाहेर परिसरात आणून पेटवून दिल्या व बघता बघता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या संपूर्ण घरालाच आग लागली. एवढेच नव्हे तर मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदार प्रकाश दादा सोळंके यांची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र जीवन न्यूज, माजलगाव, बीड. माजलगाव शहरामध्ये जे हिंसक वळण लागलेलं आहे, मराठा आंदोलकाने या ठिकाणी NCPचे जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके यांच्या घराला ही घरासमोर ही आग आपण या दृश्यात पाहू शकतात. तिकडं बघा, या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी आहे, त्यांचे देखील या ठिकाणी बुलट जळून खाक झालेले आहे. माजलगाव शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने NCPचे जे इथले आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके यांच्या घरासमोरील काही गाड्या या ठिकाणी आंदोलकांनी जाळून दिलेल्या आहेत. त्यांच्या घरांच्या काचा देखील या ठिकाणी फोडलेल्या आहेत.